28 दिवसापर्यंत सगळ्याचं मॅनेजमेंट सांभाळणारे डॉक्टर पवार सर, विस्तराधिकारी कुलट मॅडम, सर्वांना माझा नमस्कार. बुद्धिमत्ता चाचणीचं घटक क्रमांक 3 आपण सुरुवात करत आहोत. सर्व निवडक विद्यार्थी आहे, त्यामुळं आपण यातील काही जे महत्वाचे घटक आणि त्याला काही सूत्र या पद्धतीने आपण घेणार आहोत. यापूर्वी आपण वर्णमाला, वर्गीकरण हा पूर्ण भाग आणि आकलन हे दोन घटक बुद्धिमत्तेचे झालेले आहेत, त्यामध्ये बराचसा भाग झालेला आहे. तसं पाहिलं तर आकलन, वर्गीकरण, समसंबंध आणि क्रम हे चार जे घटक आहेत, हे चार घटक सोपे मानले जातात. परंतु मित्रांनो, एक लक्षात घ्या, स्कॉलरशिप मध्ये कोणताही घटक सोपा नाही किंवा कोणताही घटक अवघड नाही. याच कारण असं आहे का, परीक्षक किंवा प्रश्नपत्रिका काढणारे जे प्रश्नपत्रिका निर्माण करणारे जे परीक्षक आहेत, ते विद्यार्थ्यांच्या मानसिकतेशी एक प्रकारे खेळत असतात. आणि आपण जेव्हा प्रश्नपत्रिका सोडवतो त्यावेळेस हे लक्षात ठेवलं पाहिजे का, त्या परीक्षकाची त्या प्रश्नपत्रिका निर्मिती करण्याची मानसिकता काय असेल. बऱ्याच वेळा आपण असं पाहिलं असेल की जे उत्तर चुकीचं असतं किंवा वरवर दिसतं तेच नेमकं पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला असतो. याचं कारणच हे असं असतं का, आपली मानसिकता पटकन त्याकडे वळते आणि आपण सोडवायला लागतो. तर त्याच गोष्टी यामध्ये आपल्याला सांभाळायच्या आहेत. आणि समसंबंध हा जो घटक आहे, मुळात आपण मागे चर्चा केल्याप्रमाणे बुद्धिमत्ता हा विषय गणित आणि मराठी या दोन्ही विषयाच्या एकत्रित करण्याने बनलेला हा विषय आहे. यामध्ये समसंबंध अर्थात समान संबंध, समसंबंध म्हणजेच काय, समान संबंध, हा याचे मूळ चार घटक, चार उपघटक आहेत, शब्द संग्रह, आकृती, संख्या आणि वर्णमाला इंग्रजीची. त्याला भारांश 10% आहे, 10 गुणांसाठी आहे आणि प्रश्न 5 आहे. आता बहुधा 5 प्रश्न आणि 4 उपघटक, मग असं काही ठरलेलं नाही का शब्द संग्रहावर 2 पडणार, आकृतीवर 1 पडणार, संख्यावर 1 पडणार. त्या चारही उपघटकांत मिळून 5 प्रश्न पडत असतात. परंतु यामधला वर्णमाला, संख्या आणि शब्द संग्रह हा जो भाग आहे, हा बऱ्याच वेळा प्रश्न रिपिटेशन असतो. तर एक एक भागाकडे आपण सुरुवात करूया. त्यातला जो पहिला घटक आहे तो म्हणजे शब्द संग्रह. तत्पूर्वी समान संबंध हा नेमका काय आहे, तर समसंबंध किंवा समान संबंध यामध्ये 4 पद दिलेली असतात. ऍक्च्युली 4 पदाची गरज असते, त्यातील 3 दिलेले असतात. पहिलं पद त्याचा संबंध दुसऱ्या पदाशी असतो, ह्या दोघांचा संबंध आहे. हा संबंध आपल्याला शोधायचा असतो, काय संबंध दिलाय, आणि त्या पद्धतीने तिसरं पदाचा चौथ्या पदाच्या ठिकाणी जो प्रश्नचिन्ह दिलाय, या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपल्याला ते शोधायचं असतं की नेमकं काय उत्तर असू शकतं. आता यामध्ये उलटही करू शकतात, तिसरं आणि चौथं पद दिलेलं आहे, पहिलं विचारू शकतात किंवा दुसरं विचारू शकतात. हा एक छोटासा भाग आहे, तो काय तो तुम्ही समजू शकाल असं तुम्ही, अर्थात चॅम्पियन विद्यार्थी आहात, सगळे हुशार विद्यार्थी आहात. परंतु यातील भाग लक्षात घ्यायचा का, दोघांचा संबंध काय आहे आणि हाच संबंध इकडे शोधायचा आहे. बऱ्याच वेळा मुलं वर्गीकरण आणि त्या आकलन हा भागात काही सोडवलेले प्रश्न असतात, त्या प्रश्नामध्ये रेंगाळतात आणि तसाच प्रश्न जर त्याला जोडून आला तर त्या ठिकाणी चुकवण्याची शक्यता असते. म्हणून समान संबंध निवडताना पहिल्या 2 पदाचा जो संबंध आहे तो शोधणं, ओळखणं आणि त्याप्रमाणे तिसऱ्या संबंधा, तिसऱ्या पदावरून चौथं पद शोधणं हे त्यामागं महत्वाचं आहे. मग आता यामध्ये काय काय बाबी असतात, तर या समसंबंधामध्ये आपल्याला बहुधा हा जो शब्द संग्रह आहे हा मराठीचा भाग आहे,
यामध्ये काय असतंय? आशय, रूप, रंग, चव, गुणधर्म, आकार, कार्य, परिणाम, क्रिया, रचना, साम्य, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एकाच शब्दाचे वेगळे अर्थ, स्वभाव इत्यादी अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश असतो. मग एक एक घटक आपल्याला शोधायचं असतं, एक एक भाग त्यामध्ये शोधायचा असतो का नेमका आपल्याला काय दिलेलं आहे. मग आता जर मराठीचा विचार केला तर यामध्ये मराठी विषयामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, दोन समानार्थी शब्द दिलेले असतील तर पुढचा त्यांचा अर्थ जर समानार्थीशी संबंधित असेल तर पुढचा समानार्थी शोधायचा. विरुद्धार्थी शब्द म्हणी, आता तुम्ही म्हणाल म्हणी कशा येतील याच्यामध्ये, त्याचंही उदाहरण आपण बघणार आहोत का म्हणीशी निगडित काही अर्थाचे शब्द असतात ते त्या ठिकाणी दिलेले असतात. लिंग, वचन या दोघांमध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांची. बहुधा हुशार विद्यार्थी सोपे प्रश्न चुकतात म्हणतात ते या इथंच गोंधळतात का नेमका त्यांचा संबंध लिंगाशी आहे की वचनाशी आहे, तो संबंध आपण ओळखायचा असतो. वाक्प्रचार, समूह दर्शक शब्द एकाच अर्थाचे आणि आपण आता जास्त पाहिलं, आणि जोड शब्द. आता यानंतर दुसरे आणखी कोणते विषय यामध्ये असतात तर विज्ञान. विज्ञान हा भाग त्यामध्ये असतो वनस्पती, प्राण्याचे प्रकार, सजीवाची लक्षणं, लक्षणं दिलेली असतील सजीवांनी त्यांची लक्षणाशी संबंधित असेल, अवकाशीय संकल्पना असेल, हवामानातील घटक असतील, रासायनिक संज्ञा, रेणूसूत्र दिलेले असतील एखादा घटक आणि त्याचं रेणूसूत्र, कार्य, बल, ऊर्जा, वेग, वेळ, अंतर या गोष्टी दिलेल्या असतात. आता आपण जर यामध्ये बघत असाल तर वेळोवेळी स्क्रीनशॉट काढून घेत चला, म्हणजे आपण त्यानुसार काही आपले जे 8वीपर्यंतचे जे विज्ञानची पुस्तकं आहेत या विज्ञानच्या पुस्तकामध्ये जर NMMHच्या परीक्षेला आपण बसलेला असाल तर या गोष्टीशी आपला बऱ्यापैकी प्रश्न समजून झालेले असतील. मग त्या पद्धतीने आपण ते शोधायचे असतात. त्यानंतर अजून एक विषय जो इतिहास, त्याच्याशी आपला संबंध येतो या ठिकाणी समसंबंधाची, त्याच्यावरही काही प्रश्न येतात. सण सणावळ्या, घटना आणि सण, व्यक्ती, त्या व्यक्तीचं व्यक्ती, त्यानंतर किल्ले, लढाई, कुठली लढाई केव्हा झाली किल्ल्या संदर्भात, त्या गोष्टीही महत्वाच्या असतात. त्यानंतर पुढचा विषय आहे भूगोल. भूगोलमध्ये पर्वत, नद्या, शहरे, हवामान, वेगवेगळी बंदरे आणि त्या संदर्भात काही विशेष, राज्य, बंदरे, देश, त्यांच्या सीमा, सीमालगतचे आणखी काही महत्वाचे प्रकार, विमानतळ, धरण, समुद्र अशा बाबत अनेक गोष्टी यामध्ये आपल्याला बघायच्या आहेत. आणि या सर्वांचा आपण या ठिकाणी विचार करून मग ठरवणार आहोत का आपण ज्या वेळेस पहिल्या दोघांमध्ये नेमकं काय संबंध आहे याच्याशी निगडित, पर्वत दिलेत का, नद्या दिलेत का, शहरे आहेत तर मग ते राजधान्या आहेत का वगैरे. आता यासाठी शब्द संग्रहाचे काही महत्वाचे घटक आपण बघणार आहोत आणि ते आपण आता बघूया. आता सुरुवातीला अगदी पहिलीपासून आपण लिंग किंवा नर मादी हा भाग शिकलेलो आहे. नराला काय म्हणायचं, त्याच्या मादीला काय म्हणायचं. ओके, या ठिकाणी आपल्याला काही नर मादी मी एक सॅम्पल पद्धतीने घेतलेले आहे. काही बघा जे तुम्हाला सर्व माहिती आहे, सिंह सिहीन, मनुष्य स्त्री, इथे लक्षात ठेवा मनुष्य स्त्री जे जास्त आपल्याशी निगडित असतात ना तिथेच आपल्या बहुधा चुका होत असतात. घोडा घोडी ही लिंग आहे, वचन नव्हे. कधी कधी वचन असेल घोडा घोडे तिथं त्या ठिकाणी गोंधळ होऊ शकतो. पुतण्या पुतणी, चेटक्या चेटकिन, नवरा नवरी, उंट सांडणी, वाघ वाघीण, पुरुष महिला. बघा मी ह्या संदर्भातच तुम्हाला सांगितलं होतं पुरुष महिला आणि मनुष्य स्त्री हे शब्द नीट लक्षात ठेवा. कुत्रा कुत्री, भाचा भाची, भाचा भाची, वर वधू, मोर लांडोर, अशा पद्धतीने आशय अनेक आहेत. हे तुम्हाला सॅम्पल दिलेलं आहे
या पद्धतीने तुम्ही स्वतः सुद्धा आपल्या वहीमध्ये नोंदवू शकता, आणि जेवढ्या वेळा तुम्ही अभ्यास करणार ज्या ठिकाणी सापडतील, अगदी तुम्ही उतारा वाचन करताना सुद्धा त्यामध्ये तुम्हाला सापडू शकतं, किंवा तुम्ही एखादी म्हण वाचत असाल तर त्यामध्ये सुद्धा सापडू शकतं। हे जसं जसं आपल्या हाताशी येईल तसं लिहून ठेवत चला। तर पहिली नर आणि मादी हा एक भाग आपण पाहिला, त्यानंतर दुसरा आपण जी आधीपासूनच शिकलेलो आहोत ती म्हणजे प्राणी व पिल्ले। ठीक आहे, आता प्राणी व पिल्ले यामध्ये सुद्धा कधी कधी गोंधळ होतो, तो आपण बघणार। बघा, म्हैस रेडकू, हरिण पाडस शावक, शेळी करडू। आता बऱ्याच जण या ठिकाणी काही बकरू सुद्धा म्हणतात, बरं का? हे जरा नीट लक्षात ठेवा। शेळी करडू, मेंढी कोकरू, गाढव शिंगरू, कुत्रे किंवा कुत्र पिल्लू, सिंह छावा, वाघ बच्चा किंवा बछडा। आता हा पाचवीला हा भाग सगळा आपला झालेला आहे। मांजर पिल्लू, आता यालाही एक आणि वेगळा शब्द आहे परंतु आपल्याला इथपर्यंत ठीक आहे। घोडा शिंगरू, त्यानंतर गाय वासरू, माणूस बाळ किंवा लेकरू। हा प्रश्न आला होता आपल्या दुसऱ्या याच्या सरावामध्ये, मग त्या ठिकाणी काय आहे, प्रश्न कसा दिलाय, संबंध काय दिलाय हे समजून लिहायचंय। ओके, यानंतर आपण आणखी काही त्याचे प्रकार बघणार आहोत। दोन्ही गोष्टी जसं तुम्हाला एक एक दिसतील तसे स्क्रीनशॉट काढून घेत जा। त्यानंतर पुढचा आहे प्राणी आणि घरे। प्राणी आणि घरे, उंदीर बी, कावळा घरटे, गाय कोठा, पोपट ढोली किंवा पिंजरा, मधमाशी पोळे, मुंगी वारूळ, वाघ गुहा, घुबड ढोली, कोळी जाळे, पक्षी घरटे, घोडा तबेला किंवा पागा, माणूस घर, साप वारूळ। याला मी विशेष अंडरलाईन यासाठी करतो, लक्षात ठेवा साप वारूळ। बरेच जण मुलं वेगळे उत्तर देण्याचे चान्सेस असतात। सिंह गुहा, हत्ती हत्ती खाना किंवा अंबार खाना। हे पाचवीचा झालेला भाग आहे बराचसा। पुन्हा एकदा आपण रिवाइज करू म्हणजे प्रश्न घेताना आपल्याला जरा सोपे जातील। पुढे एक आणि अनेक, बघा हा हा प्रश्न बऱ्याच वेळा गोंधळ करणारा असतो। असत आल्यानंतर बघा, नाविक एक नाविक असतो, नाविकाच्या गटाला खलाशी असं म्हणतात। बऱ्याच वेळा खलाशी म्हणजे सुद्धा एकच खलाशी असा संबंध लक्षात येण्याचे चान्सेस असतात। मग या ठिकाणी लक्षात ठेवा, नाविकाचा जो गट असतो, अनेक नाविक, नाविक म्हणजे कोणते, हे होड्या चालवणारे, जहाजावरती होड्या चालवणारे, जे समुद्रामध्ये ज्या होड्या चालवणारे नाविक आहे त्यांना नाविक म्हटलंय। बरेच जण आपल्याकडे नावी हा शब्दाशी संबंधित जाण्याची चान्सेस आहेत। ओके, नाविक खलाशी, द्राक्षे घोस किंवा घड, मधमाशी घोळका, शिपाई। आता इथं बघा, शिपाई शिपाईच्या गटाला लष्कर लष्कर म्हणतात, गुरे कळ, माणूस गर्दी। आता असे अनेक प्रश्न, असे अनेक गट आहेत जे तुम्ही शोधू शकता। मला जे असं महत्वाची वाटली किंवा जी जिथं मुलं गोंधळ करू शकतील किंवा चुकू शकतील असे भाग मी घेतलेले आहेत। घेतल्यानंतर लगेच त्यांचं स्क्रीनशॉट घेत चला। पुढे प्राणी आणि त्यांचे वर्ग। आता तुम्ही म्हणाल हा वर्ग म्हणजे काय, तर सरपटणारे प्राणी, भूचर प्राणी, जलचर प्राणी, उभयचर प्राणी, याच्या जी संबंधित असा कधी कधी प्रश्न पडत असतो त्या प्रश्नासाठी आपल्याला ही महत्वाचं आहे। सरडा सरपटणारे प्राणी मध्ये येतो, साप सरपटणारे प्राणी आहे, फुलपाखरू हा कीटक आहे, शहामृग पक्षी, देवमासा सस्तनधारी। हा लक्षात घ्या, देवमासा, बऱ्याच वेळा हा गोंधळ मुलांना देवमासा माहीत नाहीये, त्यांनी पाहिलेला नसतो आणि त्यावेळेस त्याच्याकडून गोंधळ होऊ शकतो, त्यामुळं देवमासा हा सस्तनधारी। जे प्रश्न जो काहीतरी वेगळा आहे ना तो आपल्या हाताशी वहीवर नोंदवत चला। आता सगळ्या मुलांनी एक गोष्ट करायची आहे का, तुमच्या हाताशी एक छोटीशी वही असली पाहिजे आणि डेली जे तुम्हाला नवीन काय मिळालं ते तुम्ही त्या वहीशी नोंदवत चला।
सगळ्या विषयांचा एकत्रितपणे, आणि मग ते परत परत आपल्याला बघता येईल. तुम्ही वहीमध्ये काहींचे दोन दोन वह्या भरल्यात मग पहिली वही उचकून पाहिली जात नाही, तर त्याऐवजी छोट्याशा वहीमध्ये आपली दैनंदिन नोंदीसारखं नोंदवत जा. त्यानंतर उंदीर हा कुरतडणारा प्राणी आहे, हा देखील सस्तनधारी आहे. ठीक आहे, त्यानंतर त्याचा सहावा घटक आपण घेऊया, हा महत्वाचा आहे. आता थोडस जरा आता नीट लक्ष द्या, उपकरण आणि माप इथं नीट लक्ष द्या. आपल्याला एक उपकरण दिलेलं असतं आणि त्याचं माप म्हणजे कशासाठी वापर आहे आणि कोणत्या मापनासाठी त्याचा वापर केला जातो ह्या ठिकाणी दिलेला आहे. हा तापमापी ताप मोजण्यासाठी, वायुभार मापक दाब मोजण्यासाठी, तराजू वस्तुमान मोजण्यासाठी, सिस्मोग्राफ हा भूकंप मोजण्यासाठी, मोजपट्टी असेल टेप असेल किंवा हे आपलं लांबी मोजण्यासाठी, ताणकाटा जो असतो उभा ताणकाटा ज्याच्यावरती आपण खाली एक हुक दिलेला असतो त्यामध्ये आपण वजन मोजतो. आता हा एक नवीन शब्द आहे, बऱ्याच जणांना मुलांना पर्जन्य मापक यंत्र माहीत असेल पण त्यांना रेन गॉज असा शब्द येतो, काही प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला आहे रेन गॉज. रेन गॉज हा पावसाशी संबंध, पाऊस किती पावसाचं प्रमाण पडलं आपण बघतो, पाऊस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी टीव्हीला बातमी येते एवढं इंच पाऊस झाला वगैरे, ते हे रेन गॉज ने मोजलं जातं. हे महत्वाचं आहे, त्यामुळं व्यवस्थित दिसत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. त्यानंतर अॅमिटर हे विद्युत प्रवाह मोजण्याचं यंत्र आहे. नंतर हायग्रोमीटर, बघा हा तुम्ही म्हणाल तसे नवीन आहे का, नवीन अजिबात नाही, विज्ञानच्या पुस्तकामध्ये आठवीच्या विज्ञानच्या पुस्तकामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हा हायग्रोमीटर आर्द्रता मोजण्यासाठी, हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी या हायग्रोमीटरचा वापर केला जातो. त्यानंतर स्क्रू गेज, स्क्रू गेज हे जाडी मोजण्यासाठी, हे साहित्य तुम्हाला प्रयोगशाळेमध्ये सुद्धा दिसेल परंतु यापेक्षा जास्त हे ज्या ठिकाणी इंजिनिअरिंग वगैरे काम केलं जातं त्या ठिकाणी हा जास्त वापरला जातो, त्यामुळे लक्षात ठेवा स्क्रू गेज जाडी मोजण्यासाठी याचा वापर केला जातो. ठीक आहे, सहा पाहिले आपण, अजून काही सॅम्पल वजा आहेत ते आपण थोडे थोडे बघूया आणि नंतर आपण प्रश्नाकडे जाऊया. त्याचप्रमाणे परिमाण आणि एकक, आता परिमाण आणि एकक हेही महत्वाचं आहे. बघा वस्तुमान किलोग्रॅम, त्यानंतर लांबी मीटर, हे जनरली माहित असतं मुलांना. शक्ती मोजण्याचं हे वॅट, बघा हे लक्षात घ्या, जिथं मी हे करतो त्या ठिकाणी लक्षात घ्या खुना. ऊर्जा जूल, वेळ सेकंदामध्ये जाते हे माहित आहे. तापमान अंशामध्ये, अंश सेल्सिअस मध्ये मोजलं जातं. विद्युत धारा अँपियर, त्यानंतर कार्य जूल मध्ये, आकारमान लिटर मध्ये, गती न्यूटन, चुंबकीय क्षेत्र, हे बघा हा महत्वाचा आहे, आठवीच्या पुस्तकामध्ये याचा समावेश आहे. चुंबकीय क्षेत्र ऑस्ट्रेट, रोध मोजण्यासाठी ओहम आणि दाब मोजण्यासाठी पास्कल. यातला कोणताही भाग नवीन नाहीये मित्रांनो, लक्षात घ्या. आपण फक्त स्कॉलरशिपकडे जास्त फोकस केल्यामुळे विज्ञानच्या पुस्तकाकडे आपण लक्ष देत नाही, परंतु एनएमएमएस शिकत असताना बरेचसे याच्यावरती प्रश्न तुम्हाला आलेले असतील. तर या ठिकाणी हाच प्रश्न समसंबंधामध्ये येऊ शकतो. त्यानंतर पुढे आणखी आहे कारागीर आणि कामाची जागा, म्हणजे कारागीर कुठं काम करतो त्याची जागा काय आहे या संबंधात. आचारी भंडारी, बघा स्वयंपाकगृह तुम्हाला माहिती आहे, स्वयंपाकगृह माहिती आहे, परंतु स्वयंपाकगृहालाच भंडारी म्हणतात किंवा भंडार भंडार घर असं म्हणतात, परंतु ज्यावेळेस भंडारी शब्द येतो त्यावेळेस आपण चुकू शकतो, त्यामुळे लक्षात ठेवा आचारी भंडारी. योद्धा रणांगण, अध्यापक शाळा हा सोपा भाग आहे. इंजिनियर साईट, साईट लक्षात ठेवा. वैमानिक कॉकपीट, हेही एक महत्वाचं आहे बरं का, इथं गोंधळ होऊ शकतो हे कॉकपीट काय आहे या संदर्भात आपल्याला वेळ मिळाला तर शेवटी मी सांगेल. वैमानिक कॉकपीट म्हणजे ज्या ठिकाणी वैमानिक काम करतो त्याला कॉकपीट असं म्हणतात, म्हणजे त्याची जी बसण्याची जागा किंवा ते पूर्ण भाग आहे कॉकपीट. नट, नट म्हणजे कलाकार, जसं आपण हिरो हिरोईन वगैरे म्हणतो ना, ते त्यांचं काम करण्याची जागा रंगमंच. वकील कुठं काम करतो, न्याय मंदिरात. खलाशी,
बघा मी आधी आपला प्रश्न आला होता त्याच्याशी, नाविकशी संबंधित, खलाशी जहाज. कारकुन, कारकुन हा शब्द क्लर्कसाठी वापरला जातो. तो कुठं? दप्तर. डॉक्टर रुग्णालय. शेतकरी शेती किंवा शेत. आता ड्रायव्हर हा ज्या वेळेस प्रश्न येतो ना, बरेच मुलं ड्रायव्हर म्हटलं का पर्यायात गाडी असते, है की नाही, ट्रक असते, मग त्याच्याशी निगडीत. तर ऍक्च्युअली ते बसण्याची जागा, जी काम करायची जागा, कुठं आहे ती? ट्रक जरी असेल, एसटी असेल, तर त्यातलं जे केबिन आहे ते केबिन आहे त्याचं उत्तर. म्हणजे ऍक्च्युअली मुलं मग त्या केबिन हे उत्तराकडे बघतच नाही. मजूर, कारखाना. आता हा जर कारखाना पर्याय नसेल तर शेतीतलाही मजूर असतो, तो प्रश्न तर तुम्ही तेवढा समजू शकता. ठीक आहे, चला आपण पुढचा आणखी एक मुद्दा घेऊया, जे आपल्याला महत्वाचे वाटतात तेवढे घेऊन मग प्रश्नाकडे जाऊया. बघा आता इथं हत्यार व कार्य, आता हे बरेचसे मी शॉर्ट केले, तुम्ही त्याच्यात आणखी प्रश्न तुम्हाला सापडतीलच. ओके, हत्यार आणि कार्य. टिकाव, टिकाव हा हत्यार आहे. हे टिकाव काय काम करण्यासाठी? खणण्यासाठी. चाकू, कापणे. चाकूचं काय काम आहे? कापणीसाठी. ओके, पेन, लिहिणे. छिन्नी, छिन्नी हातोडी जी असते की नाही, ते कशासाठी? तोडण्यासाठी, है की नाही, छिनण्यासाठी. घड्याळ काय कार्य? वेळ दाखवणे. तलवार, आता हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे, याच्यामध्ये कत्तल, म्हणजे तलवार कोण वापरतं? योद्धा वापरतो. तलवारीचं काम काय आहे? आपण घरामध्ये सुरीसारखा वापरतो का तलवार? नव्हे. तलवार कशासाठी वापरतो? कत्तल करायला. ओके, सुई, सुईचं काम काय? शिवणे, है की नाही. त्यानंतर हे बघा, मी जे पाहिजे ते लिहिले आहे. मायक्रोस्कोप हे महत्वाचं आहे, आपल्याकडे बऱ्याच शाळेमध्ये आहे, काही ठिकाणी नाहीये. याचं कार्य काय? विशालन. विशालन म्हणजे काय? का एखादा घटक जो आहे तो पाहून तो छोटा आहे तो विशाल, महाग आहे, जेवढा आहे त्यापेक्षा खूप मोठा करून दाखवणं, विशालन. ओके, सुकाणू, सुकाणू, सुकाणू तुम्ही कधी कधी सुकाणू समिती वगैरे असं प्रश्न कधी ऐकला असेल असा शब्द, तर त्याचं काम आहे हाकणे. हाकणे म्हणजे सगळ्या लोकांना सोबत घेऊन काहीतरी निष्कर्षापर्यंत जाणे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा आहे, आता हा एक मजेशीर भाग आहे बरं का. पैदास, कच्चा माल किंवा उत्पन्न असं समजूया. म्हणजे तो काय पैदास करतो, काय उत्पन्न करतो? तो सुतार काय करतो? फर्निचर उत्पन्न करतो, फर्निचर तयार करतो. गवंडी काय करतो? भिंत बांधतो. संपादक काय करतो? वृत्तपत्र काढतो. नाटककार काय लिहितो? नाटक लिहितो. शिकारी काय करतो? शिकार करतो. कवी काय करतो? कवी, कविता. सोनार, अलंकार. ठीक आहे, ओके ओके. शेवटच्या काही भागाकडे असं लिहितोय. कामगार आणि अवजार. बघा आपण अगदी सुरुवातीला आई शिकतानाच आयरन शिकलो, परंतु 8वीला आल्यावर जेव्हा आयरनचा संबंध कशाशी, त्यावेळेस आपण चुकतो. हा, लोहारचं जे आहे ते आयरन, आयरन कसं असतं माहिती आहे का? आयरन कसं असतं बघितलेलं असेल की नाही? थोडंसं असं खालचा भाग असतो आणि यावरती साहित्य ठेवून ते काय ठेवून वरून हातोडीने त्याच्यावर मारत असतो, बरोबर? ओके, हे आयरन, ऐ रे आयरनीचं चित्र तुम्ही पाहिलं असेल. ओके, लाकूड तोड्याकडे काय हत्यार अवजार असतं? कुऱ्हाड. मूर्तिकार, छिन्नी. शेतकरी, नांगर. आता तुम्ही म्हणाल सर हे फक्त नांगरच आहे का? पर्याय जसं दिसा दिलेला असेल त्या पद्धतीने लिहा. सुतार, करवत. बहुधा सुतारीचं काम ह्या करवतीशीच निगडीत असतं, परंतु जर समजा ते वेगळे पण दिलेलं असू शकतो. माळी, दंताळ. हा शब्द नीट लक्षात ठेवा, अवजार काय? दंताळ. शिंपी, टेप. शिंपी म्हणजे टेलर, तुमचा हल्लीचा. टेप, सुई. सैनिक, बंदूक. लेखक, पेन. योद्धा, तलवार. ठीक आहे, आता असे आपण काही महत्वाचे प्रश्न बघितलेले आहेत. आता यानंतर आपल्याला असे अनेक आहेत जे तुम्ही हे करू शकता, परंतु आपण आता काय करूया, बरेचसे महत्वाचे शब्द लिहिलेत,
आता आपण प्रश्नांकडे जाऊया, ठीक आहे? काही नमुनावाईज प्रश्न आहेत, शब्द संग्रह, कारण आपल्याला दिलेल्या वेळेमध्ये एक तासात आपल्याला सगळा भाग संपवायचा आहे. प्रश्न आहे बघा सर, त्यांना याच्यासाठी उत्तर देण्यासाठी मोकळीक द्या. चंद्र उपग्रह, पृथ्वी प्रश्नचिन्ह, आता ह्या दोघांचा संबंध काय आहे? तो संबंध आपल्याला शोधायचा. काय संबंध आहे? आहेत का मुलं? हा सर, पवार सर यांना काय आपण हे सोडत मुलांना ऍक्सेस देत नाही का, म्हणजे उत्तर द्यायला? ठीक आहे, जेव्हा आवाज जाईल त्यावेळेस आपण पुढे बघूया. ठीक आहे, इथं काय आहे, चंद्र हा उपग्रह आहे, मग पृथ्वी हा काय ग्रह आहे, याचं उत्तर आहे ग्रह. ठीक आहे, पुढचा मुंबई महाराष्ट्र यांचा संबंध काय आहे? राजधानी आहे महाराष्ट्राची. भोपाळ ही कोणाची राजधानी आहे? भोपाळ कोणाची राजधानी आहे? म्यूट केले का सर सगळ्यांना? हो हो, म्यूट केले सगळ्यांना. म्यूट गोंधळ गोंधळ. हा का, ठीक आहे, ओके, चालेल. चला जास्त गोंधळ करत असतील हरकत नाही. भोपाळ मध्य प्रदेश. त्यानंतर डॉक्टर नर्स, आता बघा डॉक्टर नर्स, आता इथं काय आहे, यांचं संबंध काय आहे? तर डॉक्टरांच्या ठिकाणी किंवा डॉक्टरांच्या हाताखाली किंवा डॉक्टरला काम करण्यासाठी त्याचं जे कार्य आहे ते सिद्धीस नेण्यासाठी कोण मदत करते? नर्स करते. मग अनुयायी प्रश्नचिन्ह, अनुयायी काय संबंधी, कोणाच्या अंडर काम करतो, कोणाचं कार्यसिद्धीस मदत करतो? नेता, कामगार, मॅनेजर, संघटना. आता याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा तीन पर्याय का नाहीत हे शोधायला प्रयत्न करायचं. उत्तर शोधायला सोपं जातं, परंतु का नाही हे शोधायला कठीण असतं. मग आता याच्यात काय येईल? अनुयायीची संबंध मॅनेजरशी नाही, मग कामगाराशी नाही, राहिलं नेता आणि संघटना. याच्यातला कोणता? संघटना ही सर्व कामगाराची मिळून संघटना असते, कुठलाही नर्स असेल डॉक्टर असेल यांची संघटना असते. मग हा नेता हा एक पर्याय उरतो. नेता अनुयायी म्हणजेच काय? ह्या नेत्याला मानणारे जे आहेत ते अनुयायी. ठीक आहे, पुढे वृत्तपत्र छापखाना. वृत्तपत्र छापखाना म्हणजे वृत्तपत्र कुठून तयार होतं? तर छापखान्यातून, बरोबर. मग कापड कुठं तयार होतं? त्याचा संबंध लक्षात घ्यायचा. हे तयार होणारं स्थान दिलंय, मग कापड कुठं तयार होतं? पर्याय विणलेले, शिंपी, कारखाना आणि गिरणी. काय तयार होईल? आता कापड गिरणी, मिल असे शब्द ऐकलेले असतात, तर मिललाच गिरणी असं म्हणतात. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न आहे भाकीत. भाकीत म्हणजेच भविष्य सांगणारा. दारामध्ये आपल्या बऱ्याच वेळा भविष्य सांगणारे तो मी भाकीत सांगतो वगैरे वगैरे, बरेच आणखी शेतीच्या बाबतीतही खूप सारे भाषेत भाकीत सांगणारे आहेत. तर भाकीत म्हणजे भविष्य, इथं काय थोडक्यात समान अर्थाचा शब्द आहे. मग इथं पश्चाताप, पश्चातापशी काय संबंधी? वर्तमान काळ, पाप, डोक्याला ताप, भूतकाळ, तर काही. भाकीत हा भविष्याचा असतो, तसं पश्चाताप भूतकाळाच्या गोष्टीसाठी केलेला असतो, म्हणून तरी भूतकाळ. ओके, आता हे झाले सामान्य प्रश्न. बऱ्याच वेळा असे प्रश्न असतात बघा, इथं मुलांचा गोंधळ होतो, इथं 100% गोंधळ होतो, मुलांना कळत नाही नेमकं आपल्याला काय विचारलंय. प्रश्न काय असतं? का इथे एक जोडी दिलेली असते आणि याचा संबंध दाखवणारी जोडी खालील पैकी शोधा. चार पर्याय दिलेले असतात, या दोघांचा जसा संबंध आहे आपल्याला काय सवय झालेली असते, याच्याच पुढं इथं एक आणि मग पुढचा प्रश्न. मग इथं मात्र तसं नाही दिलेलं, इथं काय केलंय, एक जोडी दिली आणि पर्यायामध्ये चार जोड्या आहेत. मग काय येईल? पेनचा कागदशी काय संबंध आहे? हा पेन आणि हा कागद
याच्यावर काय लिहिण्यासाठी आपण वापरतो, कागदावर पेन ने लिहितो. म्हणजे पेन ने कशावर लिहितो? कागदावर. मग टेबलाने खुर्चीवर लिहितो का? नाही. खडूने फळ्यावर लिहितो का? होय. चेक करून घेऊया. दरवाजाने मूठ? नाही. वहीने पुस्तकावर? नाही. म्हणजे उत्तर येतं आपलं पर्याय दोन. ठीक आहे. आता पुढे दसरा अश्विन है कि नाही. दशरा अश्विन म्हणजे महिन्याशी संबंधित बरेचसे प्रश्न महिन्यावर येत असतात. मराठी महिने पाठांतर असणं आवश्यक आहे. मग दसरा अश्विन महिन्यामध्ये येतो. तर मग गणेश चतुर्थी कोणत्या महिन्यात येते? श्रावण नंतर येणारा भाद्रपद या महिन्यामध्येही येते. ठीक आहे. आता इथं बघा आणखी पुढचा एक प्रश्न आहे. वैशाख माघ आता महिन्याशी संबंध आहे. मार्गशीर्षचा संबंध कशाशी आहे? आता आपण इथं पाहतो 30 दिवसाचे महिने का 31 दिवसाचे महिने का, आता तोही गोंधळ सापडत नाही. तर याचा एक साधा ही भाग दिलेला आहे, क्रम दिलेला आहे. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद. पुन्हा असा रिव्हर्स आलाय. अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. म्हणजे समोरून 2 नंबरचा आणि मागून 2 नंबरचा अशी जोडी दिलेली आहे. बरोबर. मग मार्गशीर्ष, मार्गशीर्ष हा काय? मागून 4 नंबरचा. मग पुढून 4 नंबरचा काय? आषाढ. मग याच उत्तर आहे आषाढ. ठीक आहे. चल ओके. अशा पद्धतीने अनेक प्रश्न आपण सोडून घेऊ शकतो. आता आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी घेऊया. जो दुसरा भाग आहे तो दुसरा भाग म्हणजे आकृत्यांचा. शब्दसंग्रह जो आहे, शब्दसंग्रह खूप वेळा तासभरही आपण शब्दसंग्रहावरती घेऊ शकतो. कारण शब्दसंग्रह बऱ्याच वेळा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला शब्दसंग्रहांमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर आता त्या पद्धतीने तुम्ही तयारी करा. त्यानंतर एक दुसरा एक सोपा घटक आहे हा आकृती. आकृती हा याचाही संबंध आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. आपल्याला उपलब्ध वेळेमध्ये हे सगळ्या गोष्टी आपल्याला बसवायच्या आहेत. ओके. आकृत्याशी संबंधित जो घटक आहे यामध्ये आपल्याला आकृत्या नेमक्या कशा पद्धतीने दिलेल्या आहेत आणि तमा एकच मिनिट. हा आकृत्या आता याच्यात याही ठिकाणी काय आहे? आकृत्यांमध्ये काय आहे? पहिल्याचा संबंध दुसऱ्याशी. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय काय महत्वाचं आहे लक्षात घ्या. यामध्ये आपल्याला काय महत्वाचं दिलेलं आहे? तर आकृत्या दिलेल्या असतात, त्याचा आकार दिलेला असतो. आकारात काहीतरी बदल होतो, रचनेमध्ये काहीतरी बदल होतो, काही चिन्ह ऍड होतात किंवा काही चिन्ह कमी होतात. ओके. मग अशा पद्धतीने हे आकृतीचे प्रश्न असतात. त्यामुळे नीट बघायचंय का पहिल्या आकृतीतून दुसऱ्या आकृतीत जाताना नेमका काय संबंध आहे, काय बदल आहे. बहुतांशी आकृत्या फिरण्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न असतो. मग ही आकृती फिरते, 90 अंशात फिरते, 180 अंशात फिरते, का 45 अंशामध्ये फिरते. 45 अंशात सुद्धा फिरणाऱ्या आकृत्यांचा संबंध त्या ठिकाणी आलेला असतो. मग तो कसा असतो? तर समजा एखादी आकृती आहे आणि या आकृतीमध्ये अशा पद्धतीने हा चौकोन आहे, इथं बाण आहे, पुढच्या आकृतीमध्ये हा बाण इकडे गेला है की नाही. तर मग इथं वेगळी दोघांमधून इथं आकृती वेगळी दिलेली असू शकते. एखादा पंचकोन आहे, एखादा त्रिकोण दिलेला असेल, तर त्रिकोणामध्ये इथं दिलंय तर पुढं काय होईल? तर ते पुन्हा पुढचं जसं हे एक एक घर उजव्या हाताने म्हणजे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. यामध्ये आकृतीचं फिरणं 90, 180, 45 डिग्री बरोबर आहेच आहे, परंतु क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज पण लक्षात ठेवायचं. काटकोनात फिरणारी डावीकडे किंवा उजवीकडे, तेच मी सांगितलं क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. चला एक एक प्रश्नाकडे बघूया. प्रश्न पहिला आहे, पहिला प्रश्न आहे याच्यात आपण ओके. पहिला प्रश्न आहे यामध्ये काय बदल होऊ शकतो? तर चौकोनात त्रिकोण आहे,
इथं चौकोन वर गेला, त्रिकोण खाली आला. इथं काय होणार आहे, वर्तुळात चौकोन आहे, चौकोन वर जाईल, त्याच्या खाली वर्तुळ. ठीक आहे, पुढचा प्रश्न. बघा या ठिकाणी काय गोंधळ होतो, मुलं कारण नसताना याचे कोण मोजत बसतात, याचे किती कोण झाले असतील, तीन तीन झाले असतील, काय झाले असतील, त्या पद्धतीने कोण आहे का. तर या ठिकाणी साधी सोपी गोष्ट, याच्या बाजू किती आहेत, रेषा किती आहेत, एक दोन तीन, त्या पद्धतीने एक दोन तीन, तीन बाजू असणारा हा त्रिकोण आहे. इथं त्याच पद्धतीने बोलायचं, एक दोन तीन चार पाच बाजू असणार आहे, या ठिकाणी आकृती येणार आहे, पाच बाजू असणारी ही पंचकोनाची आकृती. ठीक आहे, पुढे आता इथं दिलाय एक आकृती आहे, यामध्ये काय झालंय, दिलेला चौकोनच आहे, उजव्या बाजूने बघा ही आकृती कशी फिरते, ही उजव्या बाजूची आकृती आहे, ती इकडे डाव्या बाजूला आलेला आहे, हा भरीव वर्तुळ आहे, तो मोकळा झालाय आणि मोकळा त्रिकोण आहे तो भरीव झालाय. त्याच पद्धतीने याचं बी त्या ठिकाणी काय होईल, वर्तुळ ही बाजू आरशासारखं डावी उजवी झाली आहे, बरोबर, तो वर्तुळ वर होता खाली जाईल, वर होता खाली जाईल, मोकळा होता तो भरी होईल, त्रिकोण भरीव आहे तो मोकळा होईल, खाली होता तो वर जाईल. ठीक आहे, चला आता हा थोडासा एक वेगळा प्रश्न आपण घेतलाय, लक्षात घ्या. हा प्रश्न का असा घेतलाय, बऱ्याच वेळा तुम्हाला हे ठोकळ्याचे प्रश्न सोडवायची सवय झालेली असते आणि मग तुम्ही काय करता, लगेच चारच्या शेजारी पाच आहे, सहा आहे, मग पलीकडून काय असेल, मग याच्यात तिकडून काय असेल, असं अजिबात काही नाहीये. हे प्रश्न आपण समसंबंधाचा सोडवतोय, लक्षात ठेवा, यांचा समसंबंध, ह्या दोघांचा संबंध काय आहे, मग पुढच्याचा संबंध काय असेल, एवढंच बघायचंय आपल्याला. याच्यामध्ये आपण ठोकळ्याचे प्रश्न सोडवत नाहीये, हा आपल्याला, म्हणून मी काय सांगितलं का, परीक्षक आपल्या मानसिकतेशी खेळत असतो. मग हा असा प्रश्न लक्षात आला का, आपण लगेच विचार करतो का ठोकळ्याचा प्रश्न आहे, मग आपल्याला काय शेजारी येईल, काय विरुद्ध येईल, असा तर काही प्रश्न विचारला नाही. यामध्ये काय झालंय, बघा चार डाव्या बाजूला होता तो वर गेला, पाच वर होता तो खाली आला, सहा समोर होता तो बाजूला गेला, म्हणजे हे अशा घड्याळाच्या दिशेने क्लॉकवाईज फिरते, क्लॉकवाईज फिरते, यांना पण क्लॉकवाईज आपल्याला फिरवावं लागेल. मग ती आकृती मी या ठिकाणी काढून घेतो. ओके, सात बाजूला आहे तो वर जाईल, आठ वरती येतो खाली येईल, नऊ इकडे येतो इकडे जाईल, अशा पद्धतीने प्रश्न येईल. बघा आकृती, आकृत्यांमध्ये तुम्हाला तुमच्या निरीक्षण कौशल्यावर किंवा निरीक्षण क्षमतेवरती आणि पेशन्स वरती अवलंबून असतात, ती शांततेने तुम्ही प्रश्न सोडवता यावर आधारित तुमचे जे बरेचसे प्रश्न त्यावर आधारित असतात आणि त्यावरच तुम्ही सोडवू शकता. त्यामुळं आकृत्यांचे प्रश्न सोडवताना विचारपूर्वक बारकाईने सोडवायचे, त्यातला संबंध लक्षात घेऊन मग सोडवायचे. आपण आपल्याकडे वेळेचं बंधनापायी काही प्रश्न आपण घेतले, त्यातले महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या. शब्दसंग्रहावर ज्याप्रमाणे आपण जोर दिला त्याचप्रमाणे आपल्याला संख्यावरती जोर द्यावा लागणार आहे. आपल्याला उरलेल्या वेळेमध्ये आपल्याला बऱ्याचशा संख्यामाला, कारण वर्णमाला आपण एकदा आपली झालेली आहे तरी आपण पुढे घेऊच, त्याबद्दल काही शंका नाही, परंतु संख्या, समसंबंधामध्ये संख्या, हेच प्रश्न बऱ्याच वेळा आपल्याला अडचणीत असणार आणणारे प्रश्न असतात. संख्या जेव्हा येतात, यावेळेस एनएमएमएचा जर पेपर तुम्ही बघितला असेल, एकदा सोडवा एनएमएमएचा पेपर बुद्धिमत्तेचा, त्यामध्ये बरेच शब्द ह्या संख्याच्या मालिका किंवा संख्यावरती अवलंबून आले, त्यावरती आधारित प्रश्न होते. आता यामध्ये आपल्याला कोणकोणते घटक असू शकतात हे बघायचं आपल्याला, काय काय असू शकतं संख्यामध्ये. संख्यामधला प्रश्न कसा असतो, तर दोन संख्येचा संबंध, पुन्हा एकदा मी ते सांगतोय का, आपल्याला या ठिकाणी हे लक्षात ठेवायचंय का, संख्येचा समसंबंधावरती आपण प्रश्न सोडवतो,
म्हणजे एक संख्या दिलेली असते, एक पद दिलेलं असतं, त्याचं दुसरं पद त्याच्याशी संबंध दिलेला असतो, आणि आपल्याला तिसऱ्या किंवा चौथ्या पद देऊन तिसरं विचारलेलं असू शकतं किंवा चौथं विचारलेलं असू शकतं. मग यांचे संबंध, ह्या पहिल्या दोघांमधला संबंध शोधायचा आहे, तिसरा चौथा दिला असेल तर तिसऱ्या चौथातला संबंध शोधायचा आहे. तर यामध्ये काय काय असू शकतं यासाठी, जसं एखाद्या व्यक्तीचं नाव म्हटलं का लगेच त्याची कुंडली काढली जाते, तसं मित्रांनो लक्षात ठेवा. आता तुम्ही स्कॉलरशिपचे स्टुडंट आहात, हुशार विद्यार्थी आहात, तुम्हाला अंक समोर आला का त्याची कुंडली काढता आली पाहिजे. जसं का तुम्ही 25 हा अंक आला तर 25 काय आहे? 5 चा वर्ग आहे, विषम संख्या आहे, 25 नंबरचा अक्षरमालेतला अंक वाय आहे, वगैरे वगैरे. म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्याला त्याची सगळी कुंडली काढता आली पाहिजे. 8 समोर आला तर काय समसंख्या आहे? तो घन संख्या आहे, वगैरे वगैरे. मग त्या पद्धतीने काय काय माहिती असावं आपल्याला ते नोंदवून घ्या, किंवा शेवटी दाखवेन त्यावेळी स्क्रीनशॉट काढून नंतर लिहा, काय हरकत नाही. अंकाची बेरीज, 2 अंकाची बेरीज असते, ती पुढे दिलेली असू शकते. बेरीज असेल, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काही भी असू शकतं. 2 अंकाची बेरीज असेल, त्यांची वजाबाकी असेल, त्यांचा गुणाकार पुढची संख्या दिलेली असेल, किंवा त्यांचा भागाकार पुढची संख्या दिलेली असेल. त्यानंतर आणखी काय दिलेला असू शकतो? दुसरा भाग, अंकाचे स्थान किंवा क्रम बदल. म्हणजे कसं, समजा क्रमाचा बदल जर विचार केला, समजा 4235 ही संख्या आणि पुढे तुम्हाला फक्त त्यांच्या क्रमाचा बदल केलेला आहे, उलट क्रम पण दिलेला असू शकतो, 4 3 2 4, किंवा ह्यात फक्त एकक दशक किंवा शतक एकक, अशा पद्धतीने बदल असू शकतो. त्यानंतर पटसंख्या, पटसंख्या म्हणजे काय? समजा पुढे 21 दिली आहे, त्याच्या पुढे 42 आहे, म्हणजे दुप्पट आहे, त्याची तिप्पट असू शकते, चौपट असू शकते, 5 पटापर्यंत 8वीला प्रश्न येतो, 5 पटापर्यंत. त्यामुळं इथपर्यंतची तयारी ठेवायची. त्यानंतर वर्गसंख्या, सगळ्या वर्गसंख्या पाठ असल्या पाहिजे. घनसंख्या, वर्गसंख्येनंतर घनसंख्या, नंतर वर्ग आणि वर्गमूळ. संख्या समोर आली का त्याचं वर्गमूळ आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे. 65 61, कुठलीही संख्या सांगा, एक तुमचा 146 वर्ग लगेच आहे, वर्गसंख्या आहे, कोणाचा वर्ग आहे लक्षात आला पाहिजे, लगेच त्याचं वर्गमूळ तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ह्या पद्धतीने तुम्हाला वर्गमूळ, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ. त्यानंतर वर्ग अधिक 1, वर्ग अधिक 2, वर्ग अधिक 3, वर्ग वजा 1, वर्ग वजा 2, 3 4, त्यांचा गुणाकार, वजाबाकी, या पद्धतीने. त्याच पद्धतीने हे जसं वर्गाचं वर्ग अधिक 1, वर्ग अधिक 2 तसं दिलं, तसं घनाचं घन अधिक 1, घन अधिक, घन अधिक 2 वगैरे. संख्यामधील उलट उलट पालट क्रमांक म्हणजे कसं, समजा 42 चा संबंध 24 तर 89 चा संबंध काय? काय येईल? 98. उलटा पालट झालेली आहे संख्यामध्ये, फक्त उलटा पालट. त्यानंतर तेच अंकाची आदला बदल, उलट सुलट म्हणजे क्रमाने मागे पुढे. आता त्याच्या पुढे 12वा एक मी मुद्दा दिलाय, हा प्रश्न आहे तुमच्या समोर, हा प्रश्न कसा सोडवायचा मग तुमच्या लक्षात येईल. बघा, एकदा हा हे कागद मी ठेवून देईन, त्याच्यापूर्वी तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला त्या पद्धतीने आपल्याला संख्या आली तर काय काय आपण विचार केला पाहिजे हे लक्षात येईल. ठीक आहे, चला घेऊया आपण. 6n हे का म्हटलंय मी, असं का लिहिलंय, ते हे सूत्र आहेत, असे बरेच सूत्र असतात, ते सूत्र येतात. म्हणजे 12चा संबंध 2 तर 24चा संबंध काय, याच्यामध्ये 6n चा संबंध NC आहे, म्हणजे एका संख्येला 6 ने गुणलंय, म्हणजे ही हा एन समजूया आपण, 2n म्हणजे 2 आहे, तर इथं 6n म्हणजेच काय, 6 गुणिले 2 म्हणजे 6 × 2 = 12, 12चा संबंध 200. मग इथं कसा येईन, इथं कसा संबंध येईन? बघा, इथं 4 आहे, तर 6 ला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर 24 येतं? इथं 4,
है कि नहीं, मग याच्यावरून उलटा आपल्याला विचार या ठिकाणी करावा लागला, 26 24, ठीक आहे. त्यानंतर अंकांची बेरीज बघा, एन एन 3n प्लस अंकाची बेरीज म्हणजे कसं, 15चा संबंध 51. आता 51 कसे झाले, तर n गुणिले 3 अधिक बेरीज. आता n म्हणजे काय, 15 गुणिले 3 अधिक या दोघांची बेरीज, 5 आणि 1 6, म्हणजे 15 त्रिक 45 अधिक 6 51. ओके, मग आता या पद्धतीने आपल्याला 19 काढावं लागेल. हा, 19 म्हणजे काय आपण म्हटलं, एन है कि नाही. मग 3 गुणिले 19 अधिक 2 बरोबर, मग 19 3 57 अधिक या दोघांची बेरीज, 9 1 10, म्हणजे किती उत्तर येणार आहे, 67. ठीक आहे, ओके. त्यानंतर पुढचे काही प्रश्न आहेत, बघूया. पुरा जमतंय, अरे मेसेज पण नाही पाठवू शकत का, उत्तराचे पर्याय पण नाही पाठवू शकत काही मुलं? हॅलो हॅलो, पवार सर. हा बोला सर. हा, हे मुलं पर्याय उत्तर पण पाठवू शकत नाहीत का त्यांना? नाही ना, खूप एकाच वेळेस 1 1 10 10 15 15 वेळेस मेसेज करतो. चॅट चालू करतो मी, पाहूया व्यवस्थित केलं केलं त्यांनी, तर ठेवूया. हा हा, ठेवा सर, करा चालू, बघूया मी हँडल करतो. चांगलं वापरत नाहीत ना ते, त्याच्यामुळे थोडं रिस्ट्रिक्शन लावावं लागले ते. ओके ओके, काय हरकत नाही सर, जास्त त्रास द्यायला लागले तर कट करून टाकू, ठीक आहे. ओके, चॅट बॉक्स चालू. ओके मुलांना, ओके मुलांना चॅट बॉक्स तुमच्यासाठी चालू केलेला आहे, परंतु थोडं स्वतःवरती कंट्रोल ठेवा, तुम्हाला चालू केल्यानंतर बंद करायची वेळ येऊ नये ह्या पद्धतीने लक्ष द्या. आता या ठिकाणी दोन पर्याय निवडायचे. ओके, दिसत दोन पर्याय निवडायचे, तर कोणते दोन पर्याय त्याला सांगा पटापटा. पर्याय देतो मी, पर्याय देतो. सांगा काय पर्याय येईल. बरोबर, गुड गुड, व्हेरी नाईस, टाकताय हुशार मुलं. हा, शाबाश शाबाश. हा हा, ठीक आहे, चला आपण कसं आलं ते बघूया. 72 आणि 105 कसं आलं, तर या ठिकाणी यांचा गुणाकार दिलेला आहे, बरोबर आहे. बघूया आपण कोणत्या दोन संख्येचा गुणाकार आहे, 12 चा संबंध 30 तर 42 चा संबंध प्रश्नचिन्ह. हा, 3 गुणिले 4 3 चौक 12, त्याच्या पुढच्या संख्या 5 गुणिले 6 5 सक 30, तस बघ ना माग तुला येत नाही असलं, 26 7 42 बरोबर. पुढचं काय येईल मग हे बघा, 3 4 5 6 6 7 दिलंय तर पुढचं आता 8 9 येईल, 8 9 72 उत्तर आलं पहिलं, एक पर्याय आपल्याला. आता दुसरा पर्याय काय दिलाय बघा, दुसरा पर्याय, तर दुसरा पर्याय विचारलेला आहे, एक पर्याय सगळ्यांना सापडतो बरं का, पण दुसरा पर्याय काय दिलाय, 12 चा 30 झालाय, लक्षात घ्या. मग याच एक सूत्र आहे बघा, 2x + x/2 बरोबर. आता या ठिकाणी x म्हणजे हा आपण 12 समजूया, बरोबर, तर 2 गुणिले 12 अधिक x म्हणजे काय, 12 भागिले 2, मग काय उत्तर येतं, 12 2 24
सहायक 6 6 2 12 म्हणजे किती आलं किती आलं 2 इथे उलट झालं माझ्याकडून लिहिताना 12 2 पाहिजे होत हा इथं 2 होते बेक बे बे सखी 12 म्हणजे 6 ते आलं इथं 30 उत्तर आलं बरोबर मग याच पद्धतीने आपण 42 करूया पुढे काय येईल 42 कोणाचं उत्तर येऊ शकत हा काय येऊ शकत त्या पद्धतीने कोणी काढलंय का कोण सांगेल नको आवाज नको पुन्हा तोच गोंधळ ओके 2x + x / 2 एक्स आपण 42 घेऊया 2 × 42 अधिक 42/2 ओके 42 × 84 अधिक 1 × 2 = 4 = 21 जे काय किती उत्तर आले यांचं 105 मग पर्यायामध्ये 105 2 उत्तर आले ठीक आहे चला पुढचं घ्या पुढचं सोडवा 6 × 20 झालं तर 50 किती 2 × 3 = 5 एकचा पर्याय 13 2 × 14 3 × 17 = 15 हा 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 बरोबर बरोबर बऱ्याच जणांनी काढलंय ठीक आहे गुड 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 ओके ओके स्टॉप करा मेसेज टाकायचं बंद करा ठीक आहे 17 कसं रे भाऊ 17 काढणारा कोण आहे हा लक्ष दे रे बाबा 17 वाला नीट लक्ष दे ठीक आहे बंद करा मेसेज टाकणं बंद करा सरांनी तुम्हाला बंद केलेलं आहे मग कशालाच संधी मिळणार नाही लक्षात ठेवा त्यामुळं समजून घ्या हा ठीक आहे 6 काय झालंय 6 × 20 झालाय तर प्रश्नचिन्ह पुढे आहे 6 × 20 = 6 कसं झालंय असं हे हा उलटा संबंध आपल्याला लक्षात घ्यायचा आहे हा म्हणजे 6 म्हणजे एन बरोबर मग एन चा संबंध 20 कसा झालेला आहे तर या ठिकाणी ते काय झालंय 3n + n/3 त्या सूत्राचा अवलंब या ठिकाणी झाला बघ एन म्हणजे काय एन म्हणजे काय 6 बरोबर हा मग या ठिकाणी कसं येईल कसं उत्तर येईल काढतंय का कोणाला येतंय हा 6 × 3 + n म्हणजे आपण 6 म्हणलंय आहे की नाही इथं बरोबर घेतलं 6/3 किती आलं सावित्रिक 18 3 × 3 × 3 × 6 = 18 + 2 किती झाले 20 आता हाच संबंध याच्यामध्ये बघूया इथं काय करावं लागणार आहे आपल्याला 50 उत्तर आलं पाहिजे हा उलट जावं लागणार आहे इथं एन चा संबंध 3n + n/3 काय संबंध येऊ शकतो 50 आपण 3 ने एक अंदाज घ्यायचा 50 3 ने भागा काय येईल काय येईल इथं 3 × 1 = 3 2 राहिले 3 × 18 बरोबर म्हणजे 16 एक्झॅक्ट येणार नाहीये 16 आपल्याला जवळ जायचं आहे इथं पर्याय 16 नाहीये बरोबर म्हणजेच काय करावं लागणार आपल्याला 15 घ्यावं लागणार म्हणून मग इथं काय करायचं आहे एन बरोबर आपण 15 घेतलंय मग 15 × 3 = 15/3 बरोबर 3 × 3 = 3 × 5 = 15 आणि 15 × 3 = 45 म्हणजे 45 + 5 = 50 बरोबर आलं म्हणजे एन बरोबर 15 उत्तर काय 15 ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया 67 + 21 तर 89 काय उत्तर द्या
हाँ बरोबर बरोबर बरोबर, शाबाश शाबाश, गुड गुड, छान उत्तर पाठवत आहे. हाँ तो बऱ्याच जणांच्या लक्षात आलं. 72 कुठे गेला रे हा 72 वाला, कोण आहे गेला. ठीक आहे चला, लक्ष द्या लक्ष द्या. या ठिकाणी 67 21 झालंय, म्हणजे काय झालं बघा, 67 संबंध 21 झालाय. मग काहीतरी यांच्या गुणाकाराशी निगडीत आहे का बघा, 6 × 7 26 होतं, किती होतं 42, 42 ची 21 झाले, काय झालं रे, निम्म झालं. म्हणजे इथं काय झालंय, संख्यांचा गुणाकार हा आणि भागिले 2, याला भागिले 2 केलं, 21 आलं. यांचा संख्येचा गुणाकार करूया, 8 × 9 = 9, 8 हे 72 भागिले 2 करा, 1 × 2 = 6 × 2 = 36 बरोबर. ज्यांनी उत्तर 36 दिलं होतं त्यांचं अभिनंदन, शाबास. पुढची संख्या याचं उत्तर द्या आता. 47 चा संबंध 53, तर 59 चा संबंध काय, द्या चला पटकन उत्तर द्या पटकन. गुड गुड, 61 61, एक एक छान. हा काय आहे याच्यात, कोणाच्या लक्षात आलंय का. बरोबर आहे, हे काय आहे, क्रमवार काय आहे, मूळ संख्या आहे, क्रमवार मूळ संख्या, क्रमवार मूळ संख्या दिलेल्या 59 नंतर 61. ठीक आहे, हा सोपा प्रश्न. पुढे बघा, आता दोन पर्यायाचा प्रश्न आहे, सोडवा. 3 × 7 = चा संबंध 10 × 21, तर 5 × 11 चा संबंध काय. सगळे आता व्यस्त झाले कामा, पर्याय देऊ. अच्छा ठीक आहे, गुड, पर्याय पण घ्या, पर्याय मागताय, चांगली गोष्ट आहे, ते सोडवणाऱ्याला पर्याय पाहिजे ना. पर्याय क्रमांक लिहिला तरी चालेल, प्रश्न लिहिताना बऱ्याच जणांना अडचणी येतात ना. दोन पर्याय उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. बघा मुलांनो, काय होतं, बरेच मुलांना जेव्हा दोन पर्याय लिहायचे असतात त्यावेळेस विसरतात मुलं, एकच पर्याय लिहितात आणि पटकन पळतात पुढं, आणि मग ते एवढा प्रश्न एवढा प्रयत्न करूनही तुमचं उत्तर चुकलेलं असतं. ठीक आहे चला, ओके 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 ठीक आहे. 1 3 1 3 1 3, गुड ठीक, ओके. लक्ष द्या, आपल्याकडे थोडा कमी वेळ राहिलाय, आपल्याला पुढे आणखी एक भाग घ्यायचा आहे, घेऊया चला. 3 × 7 चं काय झालंय, 10 × 21, याच्याकडे नंतर जाऊ आपण, पहिल्यांदा यांचा संबंध काय तो बघा. 3 चा 10 झालाय आणि 7 चा 21 झालाय, ते का, तर 3 चा 10 होताना काय होईल, 3 × 3 = 9 होतो, अधिक 1 = 10 बरोबर. मग 7 × 3 = 21, इथं मात्र अधिक 1 केलेलाच नाही, है कि नहीं, वरती अधिक 1 केलाय. बरोबर, हा एक पहिला पर्याय लक्षात आला, यानुसार उत्पाद काढून घेऊया आपण. 5 × 11, इथं 5 × 3 = 1 आणि 11 × 3, 5 × 3 = 15, 15 × 1 = 16, 16 × 33, 11 × 3 = 33, 16 × 33, 1 उत्तर मिळालं. आता मग आणखी एक दुसरा पर्याय शोधायचा आहे आपल्याला. दुसरा पर्याय कसा आहे, दुसऱ्या पर्यायासाठी नेमकं काय दिलंय ते आपल्याला बघावं लागेल. ही एक आपण सापडलं आपल्याला, आणखी काय येतं रे, 10 बेरीज कोणाकोणाची येते बघा, ह्या दोघांची बेरीज 10 येते बघा, 7 × 3 = 10 होत आहेत बरोबर, आणि 7 × 3 = 21 होत आहे. लक्षात घ्या, समजा आपण x/y म्हणूया, या दोघांची x + y बेरीज केली आहे, 7 आणि 3 आहे की नाही,
आणि खाली एक्स वायचा गुणाकार केलाय, म्हणजे एक्स म्हणजे तीन, तीन अधिक सात दहा, आणि तीन गुणिले सात एकवीस, बरोबर सापडलं का? मग त्याप्रमाणे याचं काढूया आता, हा पाच गुणिले पाच अधिक, पाच अधिक अकरा सोळा झाले, बरोबर, मग पाच गुणिले अकरा, अकरा पाचशे पंचावन्न, ठीक आहे, दिसतंय म्हणजे काय येते, सोळा छेद पंचावन्न, हे समजलं का? पुन्हा एकदा सांगतो बघा, सात मग या पद्धतीने तुम्हाला अनेक प्रश्न आहेत ते प्रश्नही तुम्हाला सोडवता येतील. आता एक एक शेवट एक एक दोन प्रश्न घेऊया आणि आपण पुढच्या घटकाकडे जाऊया, वर्णमाला. चला हे शेवटचे दोन्ही प्रश्न तुम्हाला डिस्कस केले बघा. पहिल्या याच्यात दोन पर्याय सांगायचे आहेत, एकोणीस सहा, दोन पर्यायचे बरेचसे प्रश्न याच्यावरती येतात म्हणून मी दोन पर्यायचे घेतले होते. चला उत्तर पाठवा. पाठवले का? किती जणांचे आले? तीस कसं रे भाऊ, तीस मध्येच कसं पाठवतो? पन्नास, बरोबर, गुड, ठीक आहे. चला वेळ नको घ्यायला. एम बरोबर दोन एम स्क्वेअर आहे म्हणजे काय? तीन, तीन ला गुणिले दोन, दोन गुणिले तीन, तीन गुणिले सहा, काय होते बघा. इथे एन घ्यावा लागेल ना, एनचा वर्ग, तीन दोन गुणिले इथं तीनचा वर्ग, तीन त्रिक नऊ, नऊ गुणिले दोन, नऊ दुणे अठरा. चला दोन गुणिले पाचचा वर्ग, दोन गुणिले पाचचा वर्ग पंचवीस, पंचवीस दुणे पन्नास, गुड. पुढे विसावा प्रश्न काय आहे? त्रिकोणी संख्या आहेत, बरोबर आहे. चला त्रिकोणी संख्या आहेत, जास्त वेळ नको घ्यायला याच्यामध्ये. त्रिकोणी संख्या आहेत, तीन नंतर त्रिकोणी संख्या येते, तीन सहा दहा, मग या ठिकाणी तीनचा इथं काय दिलं, तीन सहा दहा, इथं दहा येणार आहे, बरोबर आहे, सहा सहा येईल, सहा का? कारण याच्यामध्ये जसं एकवीस अठ्ठावीस छत्तीस या दोघांचा एक मधली गाळली आहे, तर इथं कोणती गाळली, ते सोडून गाळलेली सहा गाळलेली आहे, इथं सहा कडे उत्तर जाण्याची शक्यता आहे, हा उत्तर नाही आहे, याचं ऍक्च्युअली उत्तर दहा, ते दहा यायला पाहिजे, बरोबर, लक्षात आलं काय? एक गाळलेली, ठीक आहे. चला जाऊया पुढचा आणि शेवटचा छोटासा घटक आहे, पाच दहा मिनिटांमध्ये आपण संपूया, कारण यावरती सगळं डिटेल्स झालेलं आहे पूर्वी. मी फक्त उजळणी रूपाने वर्णमाला इंग्रजीवरती जातोय, उजळणी रूपाने आपण घेऊया, कारण पूर्वी आपला झालेला आहे हा प्रश्न सगळा, सगळ्यांना समजावून सोडवून झालेला आहे, बघूया. चला एबीसीडी वरती हा आपला प्रश्न असतो, याचा आपण जर माझ्या मागच्या सेशनला काही मुलं हजर असतील तर त्यांना मी सांगितलं होतं का कशा पद्धतीने अक्षरांचा नंबर आपल्या लक्षात राहायला पाहिजे. मग यासाठी आपण काय करतो, एबीसीडी प्रमाणे असं लिहून घेऊन क्रमांक देतो. परंतु तुम्ही जर मागच्या वेळेस ऐकलं असेल तर पटापट तुम्हाला त्याची उत्तरं देता येणं अपेक्षित आहे. चला मी सांगतोय, त्या अक्षराचा क्रमांक मला सांगायचा आहे. चला वायचा नंबर सांगा, पंचवीस, गुड. युचा नंबर सांगा, यू, एकवीस. यसचा नंबर, अठरा, नाही अठरा वाला कोण येतो, एकोणीस, एकोणीस, बरोबर. टीचा नंबर, ओके,
गुड, थांबा थांबा थांबा, झालं मेसेज जास्त करू नका, लक्षात घ्या तुमच्या जास्त मेसेज करण्यामुळे बंद होते. बघा आपण हे लक्षात ठेवण्यासाठी काय केलं होतं, मागच्या वेळेस मी सांगितलं होतं एबीसीडी प्रमाणे हे 25 सगळे अंक आहेत, याच्यातले आपण ई जे ओ पी वाय याचा आपण पाच पाचचे अक्षर खाली घेतले होते, शब्द तयार झाला होतो ई ज्योती म्हणजे एज्युकेशनल ज्योत असं आपण पाठांतरात दिलं होतं. पाच पाच नंबर आहेत सगळ्यांचे, उरलेल्यांचे नंबर आपण पटापट पटापट आपण फक्त उजळणी करूया. एफ चा नंबर आपण कसा लक्षात ठेवला होता, एफ फॉर फिक्स नंबर 6. जी चा नंबर ती लिहितानाच आपण जी मध्ये असा 7 काढतो म्हणजे जी चा नंबर आहे 7. एच चा नंबर आहे, एच ला जर आपण खालून आणि वरून बंद केलं तर त्याचा नंबर 8. लक्षात ठेवण्याचे ह्या ट्रिक्स आहेत, तुम्ही समजाल तेवढं सोपा आहे, उजळणी केली तर कायमस्वरूपी लक्षात राहून जाते. आय चा नंबर जो आहे छोट्या लिपीतला आय लिहिताना जर आपण असा आय लिहिला तर असा हा नंबर 9 तयार होतो. जे चा नंबर आपल्याला आलेला आहे 10 आहे. 11 जो आहे 11 के आपण असा दोन रेषांनी लिहितो, 11 दोन रेषा आहेत त्याच्यामध्ये त्यामुळे त्याला आपण 11 म्हणतो. एल लिहिताना असा जर आपण लिहिला आणि जेच्या नंतर येतो म्हणजे दोन एल मध्ये दिसतंय असं अशा पद्धतीने एल, तर हा याचा 12 नंबर तयार होतो एलचा. कायमस्वरूपी लक्षात राहून जाईल, ते पाठांतराला सोपं जातं. एम हा जर असा आपण तिरपा फिरवला तर हा एमचा नंबर 13 होतो. एन एन म्हणजे नोव्हेंबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये महत्वाचा दिवस आहे 14 नोव्हेंबर म्हणजे एनचा नंबर 14 आहे. ओचा नंबर 20 आपण शिकलेला आहे. पी जर पाण्यात उलटा केला तर 6 होतो म्हणजे त्याचा 16 नंबर आपण पी बरोबर 16 लक्षात ठेवूया. क्यू मध्ये लिहिताना असं 7 लिहितो आपण, क्यू क्यू म्हणजे क्यूचा नंबर 17 होतो. जीचा नंबर जसा आपण 7 काढला तसा क्यूचा 17 आपण धरावा कारण पी जीच्या नंतर तो येतो. ठीक आहे, आर आर ची एक बाजू बंद केली तर 8 होतो म्हणजे हा 18 होतो, आर चा नंबर 18. यस जो आहे त्याला आपण मागच्या बाजूला जर बंद केला तर यस चा नंबर 19 लक्षात ठेवा. T20 हे क्रिकेटच्या मॅच मुळे तुमच्या लक्षात राहतं, T20. त्यानंतर यू फॉर युनिक, युनिक म्हणजे वेगळा वेगळा एक या अर्थाने 21 नंबर आपण लक्षात ठेवला. व्ही फॉर विक्ट्री, बरेच वेळा जिंकल्यानंतर आपण असं दाखवतो दोन दोनदा दोन, वी आर विनर म्हणजे दोनदा दोन दोन, ठीक आहे ना, 22. डब्ल्यूचं जसं आपण एम प्रमाणे असा उलटा झाल्यानंतर त्याचा 13 होतो, जसं डब्ल्यूचा 23 होतो. आणि एक्सचा 24 म्हणजे एखादी भाकरी त्यामध्ये एक्स लिहिला आणि कापली ते 1 2 3 4 नंबर तयार होतात म्हणून याचा नंबर 24 आपण लक्षात ठेवला. वायचा सगळ्यांच्या लक्षात राहतो 25, पहिले 4 तर 100% लक्षात राहतात, त्याबद्दल काही शंकाच नाही. चला आपण याची उजळणी केलेली आहे तर काही प्रश्न सुद्धा आपण बघूयात, बघूया मग ह्या प्रश्नाच्या संदर्भात काही प्रश्न जे आहेत ते आपण घेऊया. चला पटापट पटापट सोडा. सीचा आय, सीचा संबंध आय तर ईचा संबंध किती. आता इथं काय करायचं, पहिल्यांदा सोडवताना एक लक्षात घ्यायचं का सीचे लगेच नंबर लिहून घ्यायचे. सीचा नंबर 3, आईचा नंबर 9, ईचा नंबर 5. काय झालं रे, अंक लिहिले तर लक्षात येत आहे. जीचा नंबर काय 7, युचा 21, ओचा 15, वायचा 25. बघा बरं, आता आकडे टाकल्यावर पटकन कळतंय 3 चा वर्ग 9, 5 चा वर्ग 25 म्हणजे इथे येईल वाय. ठीक आहे, चला पुढे. पीटीआर, पीटीआर त्याचा संबंध काय. अच्छा इथं दोन पर्याय होते, सॉरी दुसरा पर्याय शोधूया. दोन पर्याय होते, हा एक पर्याय वाय आला, दुसरा पर्याय काय येईल, काय तो दुसरा पर्याय, एन बरोबर 3n होते का, बरोबर आहे, 3 3 गुणिले 3 9, मग
आणखी काय येईल, 5 बरोबर 5 गुणिले 3, 5 त्रिक 15, 15 नंबरला कोण आहे, ओ आहे, म्हणजे 4 आणि 3 आहे. ठीक आहे, चला यांचा काय संबंध आहे बघा. पीटीआर, पीटीआर आपली अंकलिपी कुठे गेली, हा इथं बघूया. पीटीआर प्रश्न काय आहे, पीटीचा आर बघा, पीटीचा आर म्हणजे मधला दिलाय, एक एक सोडून, एक एक सोडून मधला दिलाय. मग दुसरा प्रश्न काय, पुढे पर्याय एच, एच कुठं आहे, एच ची एक एक सोडून घ्यावं लागेल. एच, एच मध्ये इकडून इकडून एक सोडला. एफ जे, एफ जे पर्याय आहे, एफ जे. ओके, इथं खाली बघा, खाली काय होतंय, बीचा नंबर 2, डीचा नंबर 4, त्याच्यात नंबर दिले, जेचा नंबर 6, सीचा नंबर 3, एचचा नंबर 8, 6 3 8 आहे का. ओके, इथं काय लक्षात येतोय, पुढचा प्रश्न, एचा नंबर 1, वायचा नंबर 25, यांचा 25 झालं, काय झालं, यांचा दोघांचा गुणाकार आहे का, 25 एक 25. मग आता 24 कोणाचा गुणाकार येतो, तिचा नंबर 3, एचचा नंबर 8, 8 3 24, पहिलंच उत्तर सापडलं, चेक करून घेऊया. 6 गुणिले 3, 7 3 18 हे येत नाही. 8 गुणिले 4, 8 4 32 हे पण येत नाही. एल म्हणजे एलचा नंबर 12 गुणिले 3, 12 3 36 हे पण नाही. ठीक आहे, त्याचं उत्तर 2. शेवटचा प्रश्न आपण घेऊया आणि थांबूया. डी पी बरोबर एच एल, तर क्यू आर बरोबर काय. चला उत्तर द्यायला संधी देऊया यांना. नंबर देऊन घ्या, 4 16 8 12, काय होते बघा बरं, 16 4 20, 12 8 20, दोघांचा बेरीज सारखी आहे. क्यूचा नंबर 17, सीचा नंबर 3, 20. आता 20 बेरीज कोणाची ती बघा, जी 7 13 9 14 6 14, एच 8 आणि पीचा 16, ही किती येते, 20. दोन पर्याय विचारलेत, दोन पर्याय असणार आहेत, 20 आणि 14 26. ठीक आहे, चला मित्रांनो, सगळ्यांनी छान पैकी ऐकलं. आपण या ठिकाणी जो घटक आहे त्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीतला समसंबंध, शब्द संग्रह, आकृती, संख्या आणि वर्णमाला इंग्रजी या तिन्ही गोष्टीचा आपण जेवढं शक्य होईल त्या पद्धतीने आपण घेतलं, सगळ्यांनी ऐकून घेतलं. मला देखील जिल्हा परिषदेने संधी दिली, त्याबद्दल सन्माननीय शिक्षणाधिकारी साहेब, कुलट मॅडम, विस्तार अधिकारी या सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि जर आपली परवानगी असेल तर थांबतो. धन्यवाद सर. आज सरांनी समसंबंध यामधील, डॉक्टर संजय राठोड सरांनी समसंबंध यामधील शब्द संग्रह, आकृत्या, संख्या, वर्णमाला, इंग्रजी अतिशय सुंदर पद्धतीने पाहतेने त्या व्यवस्थित नोट्स वगैरे आणि सर्व मुलांना दिसेल यासाठी त्यावर बरेच काम केलेलं आहे सरांनी, तर त्याबद्दलही सरांचं अभिनंदन करते. पहा सुंदर छान तासिका झाली, तर सरांना एक मनपूर्वक धन्यवाद देते जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने. त्यासाठी सर रवी भापकर सर यांनाही धन्यवाद देते आणि आपण थांबवत इथे. धन्यवाद सर्वांना. धन्यवाद, धन्यवाद.